साक्री तालुक्यात शिवसेना आमदार व साक्री तालुका संघटक प्रमुख पंकज मराठे, माजी शिवसेना अध्यक्ष विशाल दिसले, नगरसेवक सुमित नागरे, माजी तालुका अध्यक्ष किशोर आप्पा वाघ, तालुका युवा सेना अध्यक्ष बाळा देवरे, बाळा शिंदे यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मार्फिक गावात खेडोखेडी जाऊन जनतेशी संपर्क केला. यावेळी साक्री येथे पांडव लॉज सभे सर्व कार्यकर्ते व आमदार मंजुळताई गावित, नंदुरबार शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात येत्या साक्री नगरपालिका निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा झेंडा फडकणार आणि पुढील आमदार निवडणुकीत सुद्धा मंजुळा गावित यांना सुद्धा प्रचंड बहुमताने विजय मिळवून देऊ या कामासाठी सर्व शिवसैनिक जोरात कामाला लागले आहेत. यावेळी पंकज मराठे, विशाल देसले, साक्री आमदार मंजुळताई गावित यांनी भाषण केले. आवाज टीव्ही न्यूज साठी रतनलाल सोनवणे, साक्री.